इथे एक फार साधं सोपं खेळणं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठं विज्ञान आहे. ही बाहुली आहे आणि ती आपण बोटावरती उभी केली तर ती उभी राहत नाही, खाली पडते. याचं कारण काय तर त्याच्या गुरुत्वमध्यवरती आहे आणि खाली त्याला आपण सपोर्ट दिला आहे आणि आपली पृथ्वी या बाहुलीला खाली खेचणार आहे गुरुत्वबलाधी. आणि इथे बारीक बेस पाया त्याचा अगदी बारीक असल्यामुळे बॅलन्सिंग शक्य नाही. इथे जर आपण तिला हात दिले दोन आणि दोन हातात दोन वजनं दिली आणि सांगितलं बोटावरती उभी राहता सहज उभी राहते. आता ही बाहुली बोटावर का उभी राहिली आहे तर इकडे दोन हेवी वेट आहेत, वजनं आहेत आणि त्याला त्या वजनांना पृथ्वी खाली खेचते. इथे असं एक विचारलं की ह्या बाहुलीला आपण तिरकं केलं आणि हा हात मी सोडून दिला तर काय घडेल. हा हात सोडल्यावर बाहुली वरती उभी राहते, जे जे आडवी आहे ती उभी होते. का तर हे दोन हेवी वेट हे खाली जातात. याच्यावरनं एक विज्ञानाचा एक भाग शिकणार काय की या बाहुलीमध्ये समजा M1 M2 M3 हे तीन वस्तुमान आहेत, मासेस आहेत आणि त्या तिघांचा मिळून कंबाईंड गुरुत्वमध्ये कुठे असेल असं विचारलं तर बऱ्याच वेळा लोकांना सांगता येत नाही, मुलांना सांगता येत नाही. ते गुरुत्वमध्ये तर इथे असतील, इथे गुरुत्वमध्ये. आता हा इथे कसं काय कळतं आपल्याला तर सोपा मार्ग आहे. या इथे दोरा बांधला आणि बाहुली टांगली अशी तर इथनं ओळंब्याची रेषा अशी जाईल. जर आपण इथनं अशी टांगली तर ओळंब्याची रेषा अशी जाईल आणि इथनं अशी टांगली तर ओळंब्याची रेषा अशी जाईल आणि या तीन ओळंब्याच्या रेषा एकमेकांना छेदतील तो बिंदू नीट त्याचा गुरुत्वमध्य. हा एक सिंपल कन्सेप्ट लक्षात ठेवा, ही संकल्पना लक्षात ठेवा की तीन ओळंब्याच्या रेषा एकमेकांना छेदतील तो त्याचा गुरुत्वमध्य. आणि हा गुरुत्वमध्य जर तुमच्या सपोर्टिंग पॉईंटने त्याचा जो ज्याच्यावर आपण तोलून धरतो आहे बिंदूवरती त्याच्या खाली असेल तर तो स्टेबल राहतो, म्हणजे त्याला इक्विलिब्रियम येऊ शकतं. पण त्याच्या उलट जर गुरुत्वमध्ये वरती असेल आणि खाली सपोर्ट दिला तर खाली पडणार, तर ती बाहुली तोल सांभाळू शकणार नाही. एवढंच नाही तर आपण एखाद्या काठीच्या टोकावरसुद्धा ही बाहुली सहजपणे उभी करू शकतो आणि ती न पडता आपला चांगला तोल सांभाळते. इव्हन तिला आपण असं गोल फिरवलं तरी ती गोल फिरते पण पडत नाही आहे, हे फार मजेशीर वाटतं बघायला. कारण काय की बाहुली गोल फिरते पण खाली पडत नाही आहे, हे कसं काय शक्य आहे. तर त्याच्यामध्ये एकच फुकता मुद्दा लक्षात ठेवायचा की ह्याचा गुरुत्वमध्ये इथे खाली असतो तेव्हा ती स्टेबल असते आणि हे वरती असेल आणि गुरुत्व खाली असेल तर तुम्ही अगदी सहजपणे बॅलन्स करू शकतो. तुम्हाला इव्हन याच्याविषयी भारी प्रयोग असा आहे की ही बाहुली तरंगते आणि मी खालची रॉड तिरकी केली तरी पडत नाही. बघा हे जरा कठीण आहे समजायला, खाली रॉड आहे तो मी तिरका केला तरी बाहुली का पडत नाही आहे, पण आपण त्याच्यावर विचार करा. दुसरी एक बाहुली इथे अशी आहे की मी अंध मुलांसाठी बनवले. अंध मुलांना विज्ञान शिकवणं फार कठीण जातं पण आपण त्यांच्यासाठी काही विशेष प्रयोग केले त्यातला हा एक प्रयोग आहे. एक तुम्ही अंध विद्यार्थ्यांना विचारलं किंवा तू सर्कस बघितलेस का, सर्कसमध्ये एक मुलगी मोनोसायकल म्हणजे सिंगल एक चाकी सायकल चालवते आणि ते रोपवरनं प्रवास करते दोरावरनं, तो दोर बांधला आहे दोन खांबांना. तर ते मुलं म्हणतील की आम्हाला शक्यच नाही बघणं, आम्हाला डोळे नसल्यामुळे आयसाईट दृष्टी नसल्यामुळे आम्ही बघू शकत नाही. पण आम्ही असा एक प्रयोग केला की ज्याच्यामुळे अंध विद्यार्थ्यांनासुद्धा हा प्रयोग कळला. कसा बघा, आम्ही एक बाहुलीसारखं लाकूड कापून घेतलं आहे आणि खाली एक त्याला चाक आहे. चाक म्हणजे त्याचं एक सायकल आहे ना, मोनोसायकल, बायसिकल नाही मोनोसायकल, एक चाकी सायकल आहे. आणि ह्या मुलीच्या हातात आपण दोन जड वजनं दिली किंवा काहीतरी वस्तू दिली किंवा खांब एक बांबू दिला लांब, त्या बांबूच्या साहाय्याने ते बॅलन्स करू शकतात. आणि इथे असं धरलं तर अंध विद्यार्थीसुद्धा हे बोटांनी चाचपून हातांनी चाचपून सहजपणे बघू शकतात आणि त्यांना कळतं की इथे जड आहे इथे जड, इथे धातू आहे का, ते हाताला गार लागतं थंडगार. बघा कधी पण तुम्हाला मेटल हाताने स्पर्शाने कळतं तुम्हाला. आणि एवढंच नाही तर आपण एखादा दोर घेतला आणि त्या दोरावरती आपण त्या बाहुलीला जर उभं केलं आणि एका स्लोपवरती समजा सोडून दिलं तर काय होतं बघा, खाली घे थोडं. बघा
ही बावली सॉरी ही मुलगी या दोरावरनं न पडता सायकल चालवते आणि याचं कारण काय की याचा गुरुत्वमध्य आहे तो इथे खाली आहे आणि म्हणून तोल सांभाळणं शक्य झालं. हा प्रयोग अंध मुलांना कसा समजेल तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही असा रोप पकडा, एकाने थोडा उंच आणि एकाने थोडं खाली पकडा आणि त्यांना सांगितलं की बावली सोडल्यावरती या रोपला हात लावा. या इथे हात लावला की रोपामध्ये या रोपमध्ये कंपनं तयार होतात आणि ती कंपनं तयार होतात त्यावरून त्यांना कळतं की या रोपवरनं काहीतरी गडगडत चाललं आहे, रोलिंग चाललं आहे. ते रोलिंग चाललं आहे म्हणजे काय की ही बावली त्या रोपवरनं प्रवास करते, सायकल चालवते. आणि जेव्हा हे मुलांना कळतं तेव्हा त्यांना संकल्पना समजते, गुरुत्वमध्यम म्हणजे काय, बॅलन्सिंग कसं होतं, संतुलन काय येतं, पडत का नाही वगैरे. आणि जेव्हा हा प्रयोग मुलांनी बघितला आणि त्या दिवशी ती मुलं म्हटली की आज आम्ही सर्कस बघितली, त्या मला खूप बरं वाटलं. धन्यवाद.